या बातमीचे प्रस्तुत करतात 30 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन टेटर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती गहू उपलब्ध, नरम पोळीसाठी विशेष शरबती गहू उपलब्ध। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड। वरुड येथे मस्जिदी नजीक असलेल्या मंदिरावर मनसे सैनिकांचा हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न, पोलिसांनी केली मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना अटक। बुधवारी दुपारच्या सुमारास वरुड येथील मटन मार्केटच्या पुलानजीक असलेल्या घनगवडी मंदिरानजीक झाला हा प्रकार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंगे काढण्याबाबत सभेत अल्टिमेट दिल्यानंतर मनसे सैनिकांना व देशवासियांना हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केलं होतं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वरुड तालुक्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वरुड शहरातील मटन मार्केट नजीक असलेल्या मस्जिदीसमोर घनगवडी मंदिरात हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून या मनसे सैनिकांना व पदाधिकाऱ्यांना अटक करून त्यांच्याजवळ असलेले एम्प्लिफायर व भोंगे आणि इतर लाऊड स्पीकरचे साहित्य देखील जप्त केले। ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली असून मनसेच्या एकूण 8 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून गुन्हा सुद्धा दाखल केल्याचं समजते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राम दुर्गे यांच्या नेतृत्वात मनसे सैनिक वरुडमध्ये मस्जिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावत असताना पोलिसांनी मात्र त्वरित या मनसे सैनिकांना अटक केली। ज्या परिसरात ही संपूर्ण घटना घडली तो परिसर अतिशय गजबजलेला परिसर असून सर्वांचे लक्ष मात्र काही वेळासाठी या संपूर्ण घटनेकडे वळले होते, मात्र वरुडमध्ये मनसे सैनिकांनी भोंगे लावण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पुन्हा एकदा तालुक्यात चर्चेत आले आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड।